देशाटन येत असे मनुजा ज्ञान फार असं काहीस म्हटलं जातं. एवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये मला ज्ञान किती मिळालं याची काही कल्पना नाही, पण माणसांचे अनुभव मात्र खूप छान आले. त्यातलेच काही अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करतो. त्यातला सगळ्यात लक्षात राहणारा जर अनुभव कुठला तर साधारण 2018 आपली अंदमानची एक टूर होती. त्या दिवशी आम्ही दिवसभर नॉर्थ बे आयलंडला स्कूबा डायव्हिंग वगैरे सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केल्या आणि सगळं आटपून आमच्या हॉटेलवर परत आलो होतो. हॉटेलवर परत आल्यावर मी माझी सगळी आवरावरी करत होतो, त्याचवेळी रिसेप्शन मधून एक फोन आला, खाली कोणीतरी भेटायला आलंय असं त्या रिसेप्शन मधून मला सांगितलं. मी खाली आलो होतो, आमचा ड्रायव्हर एका माणसाला घेऊन आला होता. मी चटकन त्याला ओळखलं नाही आणि नंतर लक्षात आलं की आम्ही त्या दिवशी जिथे स्कूबा डायव्हिंग केलं होतं तर स्कूबा डायव्हिंगच्या त्या कंपनीचा तो मालक होता आणि त्याने 1000 रुपये मला काढून दिले हातात. म्हटलं हे काय कसले आहे, तर मला म्हणा तुमच्या ग्रुप मधल्या एक आजी होत्या, त्या आजीने स्कूबा डाईव्ह केलं होतं आणि त्यांचे चुकून 1000 रुपये जास्ती आलेत माझ्याकडे. मला पहिल्यांदा खरंच वाटलं नाही ते. मी त्या आजींना रिसेप्शन मधूनच फोन लावला आणि विचारलं, त्याही म्हणा मला काही कल्पना नाही रे, कदाचित गेले असतील पण काही मला माहित नाही. मी त्या आजीने म्हटलं तो स्कूबा डाईव्ह ज्याच्याकडे आपण केलं तो माणूस आता खाली आलाय, ते तुमचे जास्तीचे पैसे घेऊन परत आलाय आणि तो जो स्कूबा डायव्हिंगवाला जो ओनर होता त्याची माझ्याशी थेट ओळख नव्हती, त्याने मात्र हे लोक गाडीवाले तिथे कायम जात असतात, त्याच्यामुळे जेव्हा त्याच्या लक्षात आलं दिवसाच्या शेवटी हिशोब करताना की आपल्याला 1000 रुपये जास्ती आले, तेव्हा त्याने आमच्या गाडीवाल्याला फोन लावला. गाडीवाल्याला आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये उतरलो ते ठाऊक होतं आणि तो त्या गाडीवाल्याबरोबर आमच्याकडे ते 1000 रुपये घेऊन आला होता. आणि खरंच सांगतो, आज आपण मुंबईमध्ये फिरताना किंवा कुठेही फिरताना लोक पैसे जास्ती कसे उकळता येतील हे बघितलं जातं आणि या अंदमानच्या सारख्या ठिकाणी मात्र 1000 रुपये जे एक्स्ट्रा आले होते आमच्याकडून ते द्यायला तो माणूस परत आला होता. असाच एक अजून छानसा अनुभव आला होता लोणारला. लोणारलाही आता आपण वर्षानुवर्ष जातोय, वर्षातून बऱ्याच साऱ्या बॅचेस आपल्या लोणारला जातात आणि त्यामुळे लोणारला आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो तिथले आणि लोणार परिसरातले खूप सारे जण आता खूप छान मैत्री झाले या सगळ्यांशी. लोणार खूप सेफ आहे, पण नेमकं त्या टूरमध्ये असं झालं की आपण जेव्हा सगळं बाहेर लोणार बघायला बाहेर पडतो त्यावेळी एकांच्या रूमची खिडकी उघडी राहिली जराशी आणि त्यांची पर्स बेडवर होती आणि दुर्दैवाने त्यांच्या पर्समधले पैसे चोरीला गेले. लोणारला असं कधी होत नाही, हा एकदाच फक्त हा प्रकार घडला होता दुर्दैवाने, पण तेव्हा झालं हे खरं. आम्ही जेव्हा रूमवर परत आलो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या बॅगमधले पैसे चोरीला गेलेत. त्यांनी मला येऊन सांगितलं आणि मी त्या रिसॉर्टचे आपले जे मालक आहेत राजेश भाऊ मापाळी त्यांना चटकन कळवलं की असं असं झालंय. भाऊना खूप वाईट वाटलं या प्रकाराबद्दल की गेस्ट आपल्याकडे येतात, पाहुणे आपल्याकडे येतात आणि त्यांच्या पर्समधली चोरी व्हावी. त्यांनी चटकन त्यांना विचारलं की तुमचे किती पैसे होते पर्समध्ये, त्यांनी ती अमाऊंट सांगितली. भाऊनी चटकन त्यांच्या चेकबुक काढलं, चेक लिहिला आणि त्यांना दिला. तुम्ही आमच्याकडे पाहुणे आलायत आणि पाहुण्यांच्या बाबतीत हे असं होणं योग्य नाही आणि त्यांनी त्यांच्या पर्सनल अकाउंटमधून तो चेक दिला होता. मला खरंच राजेश भाऊ मापारेंचे या बाबतीत धन्यवाद मानायचे आहेत, कारण ही अशी माणसं लोणारला आहेत म्हणूनच लोणारला जाण्यात मजा असते. आपल्या उन्नयन टूर्सच्या या युट्यूब चॅनेलवरच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या सदरातून टूरमधले असे छान छान किस्से छान छान आठवणी आपण नव्याने जाग्या करत असतो. अर्थात तुमचेही उन्नयन टूर्स बरोबरच्या काही आठवणी असतील, काही गमतीशीर किस्से असतील, त्यांचा एक व्हिडिओ बनवून मला पाठवा, म्हणजे आपण आपल्या चॅनेलवरून तो सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू. उन्नयन टूर्सचं आपलं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे आपले पुढचेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत जातील. लवकरच भेटूया आपल्या नवीन काही आठवणींसह, नवीन काही गमतीदार किस्स्यांसह आठवणींच्या हिंदोळ्यावर.